जड़ी तरू समूलची गेले गंगा जड़ी तरू समूलची गेले लवाळ वाचले कैसे तिथे गंगा जड़ी तरू समूलची गेले गंगा जड़ी तरू समूलची गेले लवाळ वाचले कैसे तिथे सर्व साधनाचे सार हेची आता सर्व साधनाचे सार हेची आता ठेंगणा हा माथा करी राया जनी वनी बारे धरी लहान पण जनी वनी बारे धरी लहान पण छोडी अभिमान संपत्तीचा सर्व साधनाचे सार हेची आता सर्व साधनाचे सार हेची आता ठेंगणा हा माथा करी राया महादेव मने अहंकाराचा वारा महादेव मने अहंकाराचा वारा नला गो शंकरा तुमच्या दासा सर्व साधनाचे सार हेची आता सर्व साधनाचे सार हेची आता ठेंगणा हा माथा करी राया शिवाहर सदा शिवा परब्रह्म अद्वयानंद वैभवा नमो तुज देवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो जी जी चितशक्ति जी जगन्माता पार्वती आज्ञजना उत्तम गति जीच्या अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा निनवे तुझा महिमा साकार होनी अम्मा पुरवे हेतु इच्छित ऐसे नमोने शिवगन पंचाचार्यत्य मुख्य जान जे वीर शैव कुल उत्तम गण सृष्टि करते जे तुझ रूपणा रेखा नाम आम्ही भक्ती धरुनी ठेविले नाम एरवी वेद शास्त्राशी अगम्य अगोचर तू परी भक्ता लागी आकार लासी
गुरु रूप घेऊनी तारीसी भक्तासी म्हणणे आज्ञापी परम रस्याची टीका करावया। पंचानन भूतान पंचाक्षर मनुपमं पंच सूत्रे कृते वंदे पंचाचार्यं जगद्गुरु यामाहू सर्वलोकानि प्रकृतिं शास्त्र पारगा तं धर्मचारिणी शंभो परम नामे परम शिवं त्रैलोक्य संपदा लेख्य समुलेखन भीते सचितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। अमृतार्थ प्रपन्नाना व्यास विद्या प्रधायणी अहर्निशं वंदे तामिषामनरमं। नमस्कार माधा स्तुतिधा लहान थोरा नारी आणि नरा सर्वयाती अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिव परमात्मा यांना अनंत आनंद प्रणिपात करून वीरशैव धर्माचे संस्थापक जगदादी जगरेणुकादी पंचाचार्य बसवादी प्रमदगण मन्मतादी संत या अखिल मानव जातीच्या उद्धारा करता ज्यांनी आपलं समूळ आयुष्य चंदनासारखं झिजवले असे असणारे महान तपस्वी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्यजी माऊली यांच्या समाधीला अनंत आनंद प्रणिपात करून या हबरगा या गावचं ग्रामदैवत भगवान सिद्धेश्वराला अनंत आनंद प्रणिपात करून या हबरगा या पुण्यपावन भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा अखंड शिवनाम यज्ञ यावर्षी एक त्यामध्ये दुग्ध शर्करा योग ज्या सिद्धेश्वराचं या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर होतं ते थोडा असं असणार त्या मंदिराचा सर्व ग्रामस्थांच्या संयोजनातून मदतीतून त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि कलशार होण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा अखंड शिवनाम यज्ञाचा आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाच्या शिवकीर्तनाकरता उपस्थित संप्रदायातील कीर्तनकार शिवभक्तीपरायण आमचे गोविंद महाराज बिजुरकर यांना शरणो शरणार्थ करून पुढा शिवकीर्तनकार आमचे महाराज यांनाही शरणो शरणार्थ आमचे अशोक महाराज असतील शरणो शरणार्थ त्याचबरोबर सुंदर पद्धतीचे गायनाचार्य संप्रदायातील ज्येष्ठ गायनाचार्य आमचे अशोक महाराज चैनपूरकर यांनाही शरणो शरणार्थ सुंदर पद्धतीचे गायनाचार्य आमचे गंगाधर पाटील महाराज मलकापूरकर यांनाही शरणो शरणार्थ सुंदर पद्धतीचे गायनाचार्य आमचे महेश्वर मूर्ती राजेश्वर स्वामी महाराज कुंडलवाडीकर यांनाही शरणो शरणार्थ त्याचबरोबर चैनपूरचे महेश्वर स्वामी यांनाही शरणो शरणार्थ सुंदर पद्धतीचे मृदंगाचार्य आमचे गणेश महाराज गजानन महाराज यांनाही शरणो शरणार्थ सुंदर पद्धतीचे आमचे पीटी मास्तर महाराज चैनपूरकर यांनाही शरणो शरणार्थ हवर्गा सर्व ग्रामस्थ मंडळी संयोजक महिला वर्ग आमच्या वर्षाताई देशमुख अनेक कार्यक्रमाचं या ठिकाणी महाराजांच्या सहवासामध्ये राहणाऱ्या महाराजांच्या अतिशय जवळच्या शिष्य आणि इतर सर्व संप्रदायातील गुणीजळ जिज्ञासू आणि सर्व श्रोतेगणांना पुनश्च शरणो शरणार्थ करून त्याचबरोबर आमचे ते माईक सिस्टीमवाले चैनपूरचेच आहेत म्हणले चैनपूरचे आहेत का हां
बराय शेजारची म्हणले आणि एकांती जळाला तरी दुसरं आणून ठेवलं म्हणजे लगेच आमचे ते हॉटस्पॉट वाले बरोबर युट्यूब वाले हा आमचे महाराज यांनाही शरणो शरणार्थ सर्व सद्भक्तांना लहान थोर मंडळीला पुनः शरणो शरणार्थ अल्पशा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात शिवा पंचाचार्या करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मतासे त्यांच्या प्रसादाने कथेचा विस्तारू आचार्य सद्गुरु अमहालागी या आज असा योग आहे अखंड शिवनाम सप्त्याचा तिसरा दिवस आणि माऊलीचा हा संजीवन सोहळ्याचा दिवस या ठिकाणी आजचाच आहे त्या निमित्ताने या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग शिवसंत परंपरेतील लिंगायत संप्रदायाचे गाडी अभ्यासक कवर्य सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांब या गावचे रहिवासी माता पार्वती आणि पिता निळकंठ यांच्या पोटी सुंदर सुपुत्र रत्न जन्माला आलं त्यांचं नाव म्हणजे महादेव प्रभू माऊली अभंगाच्या माध्यमातून या जीवाला साध्य अवस्थेकडे पोहोचण्याकरता काही उपदेश करतात या मानवाने या जीवनामध्ये सुख प्राप्त करावं आनंदी जीवन जगावं या जीवाला ब्रह्म अवस्था प्राप्त व्हावी या जीवाला ऐक्य स्वरूपापर्यंत जाता यावं या जीवामध्ये आनंदी आनंद राहावा ज्या तुम्ही आम्ही सुखाकरता धडपडत आहोत जे काही अनेक साधन आहेत या सर्व साधनामध्ये जर सार असेल ते आम्हाला सुख पाहिजे आहे असं कोणी नाही की ज्याला सुख पाहिजे नाही प्रत्येकाला सुख पाहिजे आहे मात्र माऊली अभंगाच्या माध्यमातून सांगतात उपदेश करतात या माझ्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि सुखी व्हा शिवा संतांचं निरीक्षण पहा निरीक्षणाच्या माध्यमातून निसर्गातील अनेक दाखले देऊन मानवी जीवन सुजलम सुफलम करण्याचा हेतू संतांचा आहे अनेक साधक संतांजवळ गेले महादेव प्रभू जवळ आणि विचारू लागले महाराज आम्ही हे केलं तीर्थाठनाला गेलो यज्ञ केला दान केलं हो पूजा केली तप केलं ब्रह्मचारी राहिलो इतकी भक्ती केली जीवनामध्ये महाराज पण आम्हाला सुख मिळालं नाही सुख कसं असतंय ते सांगा महाराज म्हणले कमाल आहे मी तर काहीच केलं नाही आणि तुम्ही तर डोंगरामध्ये जाऊन बसलेले लोक आहात मला येऊन विचारतात तुम्ही तर संन्यास घेतलाय मी तर संसार केलाय तुम्हाला सुख कळाल नाही तर माझ्या संन्यासाला संसारिकाला का सुख कळावं जीवनामध्ये जर सुखी व्हायचं म्हणलं तर काही कीर्तन करावं लागेल का काही ग्रंथ वाचवावे लागतील का काही पारायण करावं लागेल का काही होम करावा लागेल का काही पूजा करावी लागेल का काही अभिषेक करावा लागेल का नाही हे सगळं करता येणार बायको करू देणार गेले म्हणून संन्यास घ्यावं का बरोबर हे सगळं करत असताना हे बायको करू देणार गेले म्हणून संन्यास घ्यावं का काही जण पळून गेले काही जण का नाही पळून गेले पण घटले नाही शिवा जगी सर्व सुखी आता आहे जगामध्ये प्रश्न सांग या प्रश्नाचं उत्तर दे म्हणा या प्रश्नाचं उत्तर दिलास ना बस संपलं विषय बघा कमाल आहे का नाही मग काय तरी करावं
भजन ऐकावं का कीर्तन ऐकावं का ना कौशी उपवास म्हणून नाही काय करावं काय जेणे हा देहामध्ये सुख प्राप्त होईल। प्रत्येकाची ध्येय एक आहे, तो संन्यासी आहे अथवा अग्रस्थी। प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय आहे सुख, आणि तुम्ही आला सुखाचे मी भी एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये नाकात तोंडाला तुम्हाला निश्चित माहित आहे महाराज कशासाठी बेजारवाले। आणि हे सगळं जे चाललंय ना कशासाठी सुखासाठी ना, हे सगळं मंडप डेकोरेशन बसायला हे तुन तुन वाजवायला हे पुई पुई पेटीवाले हे झुंगुम हे चाललंय कशासाठी, काहीतरी बरं वाटावं म्हणून। नाही कीर्तन तर कसंही झालं असते, चुनाळ नसलं तरी कीर्तन होतं, युट्यूब लावलं नसलं तरी कीर्तन होतं। आम्हाला काय कीर्तनाला लागत होतं, एक मृदंगवाले पेटी वाजविणारे दोन चार म्हणणारे झाले तरी बस झालं असतं, पण एवढ्यावर थंड बसलं का माणूस। जास्तीत जास्त मटेरियलचा वापर करायला गेले गाळ होऊन गेली। आयुष्य भास्कर अस्ता जाय साधने साधिता सिन होतो पार। आयुष्य भास्कर अस्ता जाय। महादेव प्रभू एका ठिकाणी सुंदर सांगतात, लोक एवढं महाराज असणारे मटेरियल वापरू लागले, एवढा मसाला वापरू लागले, त्यामुळे त्यांना ऍसिडिटी झाली आणि त्याचं रूपांतर एक दिवशी सगळं ब्लॉकेज झाले गेला। तसंच साधनाच्या बाबतीत आहे, ते सांगतात पण भाषा वेगळी आहे। मी सांगितलेलं तुम्हाला पचत आहे तुम्हाला वाटते महाराजान, पण माऊली जे सांगतात काही लोक एवढे साधनामध्ये भरकटून गेलेत का नाही। हो काही महिला वर्ग म्हणतात महाराज काय करावं काय करावं म्हणजे आम्ही सुखी व्हाल। महाराजांनी सांगितलं 16 सोमवार कर, काय कर 16 सोमवार केले पोरग भी झालं, 16 सोमवार केले मुलगा झाला, जगमायला कपडे केले सगळं व्यवस्थिशीर, उद्दीपन झालं, आयरा आणली आयरा केली, पदशीर गावाला जेवाय दिलं, आमच्यासारख्या महाराजाचं कीर्तन ठेवलं ठण ठण, त्यांनाही कीर्तन करून गेलं, तिलाही पोरग झालं चांगलं, नवस केल्यामुळे सगळं चांगलं झालं। पण मुलगा झाला, पण 10-15 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर मनाला समाधान नाही। ज्या मुलांकरता साधन केलं उपवास केला पण सुख काही मिळेना, पुन्हा विचारात पडले, त्या मुलाला 10वीला मार्क कमी पडले, आता याला धंदा कोणता टाकून द्यावो, पुन्हा त्यात महाराजाकडे गेले, महाराज पोरग 10वीला नापास झाले आता काय करायचं। महाराजांनी पुन्हा एखादी व्रत वारी सांगितली, त्याची वारी केली, पुन्हा पुन्हा जरा पोरग ताळ्यावर आले, पुन्हा महाराजाचा पुन्हा आणखीन महाराजाकडे, महाराज पोराला बायको भेटणार, महाराजांनी सांगितलं आणखीन मन्मथ स्वामीच्या वाऱ्या कर, पुन्हा मन्मथ स्वामीच्या वाऱ्या सून भेटली, महाराज सून माझ्या सारखं ऐकना। म्हणजे काही उपवास केल्याच्या नंतर काही साधन आवडल्याच्या नंतर असं एक साधन नाही की त्या साधनाने आमच्या जीवनामध्ये सुख आहे, असं कोणतं साधन आहे का, हे माझं घ्या आणि जन्मात माझ्याकडे येऊ नका असं साधन पहा। महादेव प्रभू म्हणतात जीवनामध्ये सुखही सुख पाहिजे असत
तर महादेव प्रभु त्या लोकांना उपदेश करतात। पण आम्ही आस्यालू महाराजांकडे गेलो, लोक म्हणते त्या महाराजाचं काय खरं आहे, तुला कोण म्हणलं महाराज म्हणून त्याला नको त्याला महाराज म्हणतात, त्या महाराजाचं काय, तुला कोण म्हणलं महाराज म्हणून नको त्याला महाराज म्हणतात, लोक आम्हाला म्हणते महाराज महाराजांचा महाराज होता नको त्याला महाराज म्हणता असलेच महाराज लोक सगळे राहते। महाराज लोक तुम्हाला संत सांगतात, महाराज कोणाला म्हणावं, ज्याच्यामध्ये सर्व संपलेलं आहे, ज्याच्या जवळ गेल्याच्या नंतर काही राहत नाही, गलभराज जपून जातो। आता एखाद्या संतांचा अभंग घ्या, महादेव प्रभूचा कोणताही अभंग घ्या, असा भादर महाराज जन्माला येणार नाही की हे अभंग इथली ओई ही चुकली, बाराव्या शतकामध्ये लिहिला भगवानांचं वचन, एखाद्यानं सांगावं इथं हा शब्द चुकीचा लिहिलाय म्हणून, हाय कोणी माई चालाल त्याला म्हणाव महाराज तुम्ही नको त्याला महाराज महाराज मर महाराजाजवळ संपत म्हणतात बसवलिंग स्वामी मताचा सुंदर सांगतात बाबा याला महाराज म्हणा, याला संत म्हणा, याला गुरु म्हणा, याला देव म्हणा, पण आम्ही म्हणतो हे तर आम्हाला ग्रंथातला ना आमचा संबंध नसते, आमच्यासारखं पिल्लू दिसलं की महाराज ह्याला महाराज नाही, हे काही चूक बोलू शकते, ह्याच्या वचनावर विश्वास ठेवू नका, संत साहित्यावर विचार करा। संत म्हणतात कोणाला महाराज म्हणा, मताचा गलबडा इथे हो मिथला स्वानंद मातला अंतर्भव, ज्या गुरुचं दर्शन घेतल्याच्या नंतर मतभेद संपतात। बरेच लोक महाराजांकडे गेले, अहमदपूरच्या महाराज ह्याने लय पैसे आणले हो महाराज म्हणायचे, मग तू हे अध्यक्ष त्याला बाजूला जाऊ, दुसरं जात त्याने म्हणायचं महाराज ह्याने मी भरपूर पैसे खाले तू होय, ज्यांनी आला ज्यांनी एखाद्याची चूक दाखविली ना मग तूच कर कारभार, त्याच्याही अंतकरणामध्ये स्वानंद आहे आणि बाहेरल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद देतो त्याला महाराज म्हणावं, तेच उदास आहे त्याला वाटाडे हे तस्म कवा बांधू की मठाच ते तस्म कवा बांधू की, तिकडल्या शिष्याने बोलविले जाणं झालं नाही इकडल्याने काय, मग तुम्ही बघा कसे आहात, आम्हाला काही टीका करायचं नाही, पण संत म्हणायचं तरी कोणाला, अहो ज्याच्याकडून तुम्हाला सुख पाहिजे आहे त्याच्याजवळ हाय का बघा आधी, आड्या आडामध्ये असेल तर पवरियात येते म्हणतो ना, ह्याच्याने तर हेणगा लागलाय, लोक म्हणतात माय पहिलं गावगाव सप्ते नसायचे, कुठेतरी सप्ता व्हायचा, आता गावगाव सप्ते दोन दोन सप्ते आहे, एका गावात दोन शिवनाम सप्ते दोन हरिनाम सप्ते, महाराजाला कमी नाही, पुण्यतीत हाय भंडारा हाय रामनवमी हाय हनुमान जयंती हाय महाशिवरात्र शिवरात्र एकादश, माय महाराज काय कमी सांगायलेत का माय महाराज, तरी लोकांमध्ये काही फरक पडेना बरोबर आहे का नाही, माहिंदळ पैसा खर्चवालाय आता एक काही कमी खर्च आहे का सप्त्याचा, हे आजचं कीर्तन म्हणजे साधारणतः 25,000 आहे, मला एकट्याला द्यायचे नाहीत बरं काही सगळं बहार आमचे उत्तम मामा म्हणतील काय कमाल आहे घरी असं तर काय बोललं नव्हतं शिवहार म्हणजे या कीर्तनाचा साधारणतः 25,000 रुपये खर्च आहे, ह्याच्यामधून मिळतंय काय, गंगा गेली झोपी तेव्हा सांगल्या तो आम्हाला चेवत नव्हता, अगं बाई
चंद्रकला म्हणे आता तिसरा दिवस आहे उद्या जावं. अग त्या बाबाने गेल ना 25,000 घेऊन गेली झोपी ही घरी चंद्रकला. ती म्हणत्या समाज काय सुधरणार, ये नाही तर मडपात सुधर, घरी मेल्यावर चुली पशी काही सुधरायची, इथं यावं लागल ना. का नाही समाज सुधरायचा असेल तर इथं यावं लागल, येऊन झोपावं लागल, झोपल्यावर सुधर, इथं यावं लागल. अभंग महाराजांनी काय घेतलाय बघावं लागल. का बोंबलू लागले अभंगावर, लिह हसायचं सांगितलं का, हसायचं हसायचं नाही, घरी जाऊन विचार करायचा, ऐकून जीवी धरावा ऐसाच करावा आचार. मौली सांगतात परमरसामध्ये, ऐका अगोदर, घरी जाऊन त्याचा विचार करा आणि मग सुखी व्हा. शिवहर जगामध्ये असं कोणी नाही की तुम्हाला झटकीत श्रीमंत करणार, पण आजकालच्या लोकांच्या डोसक्यात खूळ आहे, कोण्या महाराजाच्या पाया पडल्या बरोबर थकीला पोरग व्हावं एवढं सगळं सोपण आहे. कोण्या महाराजाचं दर्शन घेतल्या बरोबर मज दोन मजली घर व्हावं, कोण्या देवाचं दर्शन घेतल्या बरोबर गंगाला पुराण पास करावं, कोण्या देवाच्या वाऱ्या केल्यानं आमचं पोरग नोकरीला लागावं, एवढं सोपं असलं तर एवढा महाभारत रामायण हे असे मेले नसते. एवढं सोपं आहे का? नाही आहे का एवढं सोपं? तुम्हाला वाटत एक अंगठी घातली की शनी महागता जावं गंगारामाच्या, जाणार नाही. त्यानं 50 अंगठ्या गळ्यात घालून हिंडू दे, शनी जाणार नाही. कर्म केल्याशिवी माणसाला मुक्ती नाही. कोणी ज्याच्या संग देव राहायचा, ज्याच्या सोबत देव राहायचा, त्या अर्जुनाला गोळ्या माराव्या लागल्या. पण तुम्हाला वाटते महाराजांना अंगठी दिल्या होते सगळं बरोबर, त्याला कोरोना झालाय, त्याला इंजेक्शन द्यावं लागते, महाराजाची अंगठी काय करणार, शेतकऱ्या फासू द्या जरा. बरोबर आहे ना? कर्माशिवी माणसाला मुक्ती नाही. मग किती इबित लावून निंग हातावर घ्यान बघणार काय माती गौऱ्या करा. कर्माशिवी तुम्हाला गत्यांतर नाही, विचाराशिवी आनंद नाही. कोणी कोणाचा विचार करायचा नाही, सैराट घरामध्ये हे घरामधले कुई कुई काय कुई बंद झाल्याशिवी घरात ढेकळ समाधान नाही. महाराजांना नारळ बांधा, पाये धिवा, रुद्राभिषेक करा, जन्मजीव घाला, बुकना घरात सुख नाही. गंगा भांडणार म्हणजे भांडणार सासूला, हे काय कुई बंद व्हायचा आधी विचार करावा. हे काय कुई व्हाले कशान, आर्थिंग लागाले कुठं, काय मिच मिच कराले, हे कळण्यासाठी लागतो विचार. तुम्ही म्हणत वाळू वाळू कशाला वाळू. हा कर्म सिद्धांत आहे. अहो देव त्यात अर्जुनासोबत होता श्रीकृष्ण, मात्र त्याने सांगितलं मी काही करू शकत नाही, करायचं आहे तुला कर्म, सगळं माहीत होत पण सांगितलं का? अजिबात सांगायला नाही. पण तुम्हाला वाटते अहो एक शनीची अंगठी हातात घातल्याने काही होत नाही, ज्यानं नवग्रह बांधून ठेवले होते खांबाला असे आवळून फिट, त्या राजा रावणानं, त्याचा इंद्रजित नावाचा मुलगा बाणागणीस पाणी पाजिलं महाराज त्या लक्ष्मणानं. बरोबर आहे का नाही? शनी बांधून ठेवणारा एवढा मोठा होता तो. बरोबर आहे का? हा सियळ आली आणि तुम्हाला वाटते पप्प्यानं अंगठी घातली म्हणजे मेडिकलला नंबर लागला. पप्प्यांना अभ्यास करावा लागल ना, रोज शाळेत जावं लागल ना, का अंगठी घातल्या घातली लागला. अजिबात लागत नाही मायाकडून घ्या लिहून, कोणताही पप्पी आणा मायासमोर, अंगठी घालून जर नंबर लागला तर मी जन्मभर नोकरी करील, त्याच्या लागणारच नाही हो. असं काही आहे का? त्या राजा रावणाला जमलं नाही ते पप्प्याला जमते का? अवजन आत्मलिंग आणला होता त्याला नाही ना जमलं, त्यांना जमते का? विचाराशिवी कोणी, आहो
ज्याच्या ज्याला महादेवाने एवढा मोठा वर दिला होता, ज्याच्या डोक्यावर हात ठेवलं तो भस्म होणारा ज्याला, पण त्याला तर एखादी राज्यपद मिळालं नाही, हेनरटाला मिळालं का नाही, हे अक्कल पाहिजे का नाही? ज्ञानी होण्याचं, गुणवान होण्याचं, बलवान होण्याचं काही कॅपॅसिटी पाहिजे ती पचवायची, त्याला लागतो विचार, काय लागते विचार करी आताची विवेक विवेक जेने नकडे पुढे शोक। मावळी सांगतात आता विचार करा, करी आताची विवेक आता विचार करा, जेणेकरून पुढे शोक घडणार नाही, पुढे खिन्न होणार नाही, पुढे दुःखी होणार नाही, पुढे हीन होणार नाही, दीन होणार नाही, असं बघा आता विचार करा आता। पण विचार कोणाला आहे का? विचार कोणालाच नाही, कोणतंही साधन कुठे बी लावायचं, करू नका म्हणलं ते करायचं, आणि मग म्हणायचं काय झालं एवढं करून काय आहे, देवदेव करून काय आहे, तुम्हाला कोण म्हणलं देवदेव करा, म्हणून कोण सांगितलं देवदेव करायला? देवदेव केल्याने देव मिळत नाही, मी सांगलेलो बरं का, देवदेव केल्याने देव मिळणार, संतांनी देवदेव केलं नाही, संतांनी विचार केला कोणाचा, या प्रत्येक जीवामध्ये असणाऱ्या देवाचा, या प्रत्येक जीवामध्ये असणाऱ्या जीवाचा विचार केला म्हणून संत देव झाले। शिवहर हा संतांचा विचार आहे, म्हणून संतांचा आज समाधी सोहळा आहे, संतांचा वाढदिवस आहे, पप्याचा वाढदिवस होते गावातले म्हणते, पप्याचा वाढदिवस झाला रात्री, पप्याचा म रात्री झाला मला माहित बी नाही, पप्याच्या मायलाच वाढदिवस माहित राहिला पप्याला, आणि हे मोकार वाढदिवस, हे फेसबुक, हे व्हॉट्सअप, अशा शुभेच्छा आबाळ भर शुभेच्छा का, बाप्पाचा घरचा आबाळ आहे का, गगन भर शुभेच्छा, ढिगार शुभेच्छा, लाख शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा, अर्घ आकारा जरा बुक नाही, एखादी वचलेला चिप्पाड घातली आणि सुरू केले काय नाही, अशी दुनिया झाली का नाही, बेफान उगा विचार नाही, आचार नाही, काय नाही, जेवढे जास्त शिकलेत ना तेवढे तर जास्त बिघडून गेलेत, हे कमी शिकले लोक बरे, एम ए एम फिल पी एच डी केलेले लोक आहेत ना, असे शिकलेले शिकलेले आणि शिकलेल्या बायका केल्या, पण असं चौथी पाच म्हाताऱ्यांनी येऊन भांडण मिटवावं लागले, त्याचे पहिलं काही माहीत नव्हतं, बापानं सांगायचं ही तुझी बायको गंगाराम, गंगाराम म्हणायचा नकटी आहे अण्णा काळी आहे, काहीच तक्रार नाही, जशी आहे तशी तक्रार, कितवी शिकली आहे, कोणत्या वर्गात गेलती, कोणता मास्तर शिकवाय होता, काय वाचविली, टक्के किती, आजिबात काय नाही, ही तुझी बायको बायको, लेकरही चांगले झाले, संसारही आनंदाचा झाला, आता दहा बायडाटे आधी बघत, पुन्हा जाऊन हजार प्रश्न विचारणं, पुन्हा फार्मसीची सुना आणणं, पुन्हा ती कबशी हातावर देणं म्हणून भांडणं नाही, शिकलेल्या बद्दल शिकलेल्याला विचारच नाही, नसते शिकलेली हा
काय करावं शिकलेली, तिचं ते धुड काय घेऊनच मी शिकले. अगं बाई शिकलेली आहेस, काही इचार नाही आचार नाही, शिकलेली म्हणलं की झालं संपलं. शिकलेल्या माणसाजवळ इचार राहाव काहीतरी, इचार डोसक्यामध्ये, ह्याच्या डोसक्यात नसतं एकच आहे, मी नाही शिकलेली. लाख रुपये पगार आहे नवऱ्याला, लाख बायकूला लाख रुपये, पण दोघाला काय खाव हे कळना. तिने म्हणते माझ्या तोंडाला काही चव लागना गेले. तिने म्हणते तू हे रसगुल्ले द्यालीस, पण हे काय मला गोड लागणार नसते, पांचट स्वयंपाक तुझा. तिने म्हणते तुम्हाला काय तरी करून घालाव, रसगुल्ले दिले तरी पांचट लागल, इच्छारच नीट नाही. एकमेकांबद्दल इच्छारच नीट नाही. त्याला वाटतंय त्याच कस, ह्याला वाटतंय ह्याच कस, ह्या इच्छारानं असं गुंग होऊन गेली माणसं. ह्याच्याकरता विचार लागतो संत साहित्याचा. म्हणून हा अखंड शिवनाम जपता लोक म्हणतात काय फायदा आहे सप्त्याचा, तुला काय दाखवू फायदा. हे काही काही फायदे दाखवता येत नाहीत. संत साहित्य हे माणसाचं मनोबल वाढवते, माणसांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करते, माणसाच्या मनामध्ये उदास वृत्ती निर्माण होते, माणसाला आपलं आपलं जीवन कळते, थकी नाही पप्प्या नाही आणि सुमन नाही, आपलं आपलं जीवन कोणाच. आपल्याला काय करायचं आहे आपला विचार करणार आहे ते संत समागम होतील याद. सत्संगा वाचुनी न घडे साधन उतील याधन आम्ही तरी. मौली सुंदर सांगतात सत्संगा शिवी या माणसाच्या जीवनामध्ये उन्नती करणार, प्रगती करणार, विकसित करणार, मानव जीवन विकसित करणार दुसरं कोणतं साधन नाही सत्संगाशिवी. एकच साधन आहे तो म्हणजे सत्संग. त्याला म्हणतात कीर्तन, त्याला म्हणतात प्रवचन. महाराज काय सांगतो याही पेक्षा कोण्या संतांचा अभंग आहे. आणि अभंगावरचं चिंतन आम्ही घरी गेल्याच्या नंतर त्या अभंगावर विचार केला तर जीवनामध्ये समाधान आहे. नसता महाराजांना त्या अभंगावर कीर्तन केलं गेलं इसरून घरी गेलं. म्हणून तर लोकांची प्रगती होत नाही. वाटलं तर कुठेही माणसं होतात. संत बसले त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झालं. संत ज्या जागेवर बसले त्या जागेवर तीर्थक्षेत्र निर्माण झालं. मात्र आम्ही देवासमोर बसतोत, आम्ही देवासमोर बसतोत हो, तरी लोक आमच्याकडे बघत नाहीत. मात्र संत ज्या कपारीत बसले तिथं लोक पळत गेले, तिथं लोक पळत गेले. आज आमचं कीर्तन आहे म्हणून लोकांना गावात सांगावं लागते. पण संत जिथं कपारीत बसले तिथं लोक गेले. का? कारण त्यांनी आपल्या जीवनाचा काय केला, विचार केला. काय केला? विचार केला. जीवनाचा शोक घडू दिला नाही. लहानपणापासून विचार करून आम्ही शिकलोत, संपत्ती जमा केली, प्रॉपर्टी जमा केली, मात्र वृद्धपणामध्ये आम्हाला शोक होऊ लागला काय करावं. एवढं सगळं मज मज म्हणून केलं, सून चाद्याला तयार नाही, लेकर बोलाय तयार नाही, एवढं करू कोणी आम्हाला बोलायला तयार नाही. एवढा आमचा शोक झाला, समाज नावं ठेवायला लागला. एवढं सगळं करून आयुष्यात जे पद नाही असं उपभोगलं नाही, सगळे पद उपभोगले, सगळी सत्ता उपभोगली, तरी ते सुख आम्हाला कळालं नाही. संत सांगा ते सुख कुठं आहे. महाराज म्हणतात तुम्ही जीवनामध्ये असा विचार करा तरच तुम्हाला जीवनात सुख मिळेल. आणि ज्यांनी विचार केला
त्याच्या जीवनाला मोल आहे त्याच्या वाक्याला मोल आहे म्हणून संतांचा आम्ही एक वाक्यावर जरी बोललो ना एखादा महाराज तर 10,000 रुपये घेऊन जाते किती असतात 10 एका संतांच्या एका वाक्यावर त्याला म्हणतात त्या संतांनी आपला विचार केला म्हणून म्हणले बोला पासी मोल पासी मोल कैसे प्राप्त विचारा विरहित करणे ते फूल बोला पासी मोल कैसे प्राप्त संतांनी एकादा शब्द बोलला लाखो रुपये कमवले एक महाराज असणारे कवी होते त्यांनी एक सुंदर असं असणार कवित्व केलं आणि राजाने सांगितलं एवढं सुंदर कवित्व हे माझ्या नावानं करा एका शब्दाला कोटी सुवर्ण मुद्रा देईल पण ते कवी म्हणला ना राजे हो आमुचिया कवी कुळा बोलू लागे मी हे तुम्हाला देणार नाही याला म्हणतात शब्दाचं मोल आणि असं मोल प्रत्येक माणसाच्या बोलण्याला निर्माण होईल मात्र त्या माणसाने कोणाचा विचार करावा आपला प्रत्येक माणसाने जर प्रत्येकाचा विचार केला तर रामाचं राज्य याला वेळ लागणार नाही शिवहर रामाने रामाचा विचार केला माझ्यापासून माझ्या आईला त्रास झाला नाही पाहिजे माझ्यापासून माझ्या पत्नीला त्रास झाला नाही पाहिजे माझ्यापासून माझ्या वडिलांना त्रास झाला नाही पाहिजे माझ्यापासून माझ्या रयतेला त्रास झाला नाही पाहिजे ही रामाची मर्यादा सीतेने विचार केला माझ्यापासून माझं पतिव्रता पण भंग झालं नाही पाहिजे माझ्यापासून मी या घराची सून आहे म्हणून चुकीचं कर्तव्य नाही झालं पाहिजे माझ्यापासून माझ्या वडिलांना बोल नाही लागला पाहिजे आणि माझ्यापासून या राजाक ही जी रयत आहे ना ही कलंकित नाही झाली पाहिजे असं सीतेने विचार केला आणि म्हणून राम सीता कोण झाले देव झाले कोण झाले देव झाले पुन्हा आपण म्हणाला बनायंगे मंदिर ऐका नाही राम सीता राजाच्या पोटी आलेले मुलं देव झाले कर्माने कशाने विचार केला हो माझीच आई आहे मला घराच्या बाहेर जा म्हणणारी तिने म्हणली माझी सासू आहे नाही तर आताच काल परवा आलेलं खंगाळ ती म्हणत होता आपले आपले 4 डबे 2 एकर वाटून घ्यायचं ना भाबा दिला म्या राजाच्या घरची होती हिच्या तर बापाचे 2 पत्र 2 भगोणे आणि 2 डेचके आहेत काय दुसरे जनक विधेयी राजा सुखाचार्या सारख्यांना ज्ञान सांगणारा सुखाला ज्ञान सांगणारा राजा त्याची मुलगी किती विद्वान असेल तसलीला महाराज कणबर गर्व आला हे जे सगळे येते गड्डा बेमारीची हावळ पटकी हे कशाने येते माहित आहे का या इच्छारानच येते इच्छारान हे सैराट झाले होते लोक कोणी कोणाला इच्छारा तयार नाही मायबापाकडे यायला तयार नाही वेळ नाही वेळ नाही जेव्हा तोंड बांधून ठेवले ना मग फुसफुस करीत गावाकडे आले पुढे नाही का नाही मग कसे याला येळ भेटला गावात हे माणसं ताळ्यावर आणायचा रोग आहे ताळ्यावर असे सैराट झाले होते मीच माझ्या रूपाची राणी म्हणलं म्हणून हेला कळालं हे आरसा घे बघ हे रोग आल्यावर कसं होते मग ज्यांना 2 महिने ज्याला कोरोना झालाय त्याला इचारा जाऊ त्याने म्हणते मा सगळ्या गावातल्या माणसाला
रामचंद्र भेटा आले तुकाराम आले सकाराम आले सगळ्याचे नाव घेते गावातले किती माणसं आहेत तेवढ्याचे कोरोना झाले माणूस हे आकारात आणायचा रोग आहे माणसं ले असे येसनी घालायला हे कोरोना म्हणजे येसन घालणे नकट्या नाकाच्या माणसाला कमी दावं लागले पण आमच्या नाकवाल्याचे रे परेशान जे माणसं ह्याला नाक नाही नाक नाही पप्प्याच्या बायकोला नाक नाही म्हणणार याला आता कळलं नाकाचा फायदा काय थोडक्यामध्ये झापून जाते आमच्या सरक्याला मोठ मास्क लागत तरी झापणावर म्हणून कोण्या एखाद्या भागामुळे कोणाला हिनवू नका कोणाला नाक कमी आहे ना फायद्याचंच आहे कोणाला जास्त आहे तरी फायद्याच आहे गप बसायचं नाकावाल्यानं कमी नाका त्याला हिनवायचं नाही आता या संतोष महाराजाला आम्हाला परेशानी आहेत बारीक नकत्या नाकाच्या म्हणजे कोणाचा अवयव कधी कोणता कोणाचं कोणतं माणूस कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही शिवहर राजाची मुलगी होती मात्र तक्रार नव्हता राजाचा मुलगा होता मात्र तक्रार नव्हती रामाची आणि सीतेची बी सरळ निघाले त्या अहो त्या आईने सांगितलं राजवस्त्र काढा अलंकार काढा एक शब्द चुई नाही होई नाही गंगाने म्हणली तिच्या सुनेला सुमन हे बघ दिगांबराला दुकान टाकायचंय तोळ्याचा निकलेस असला दे सुमनी म्हणते होय ह्याच्यासाठी केस टाकाय राजाच्या मुलीनं महाराज असणारं टोपलं भर सोनं काढून ठेवलं एक शब्द बोलली नाही त्या आईच्या पाया पडून त्या सासूच्या जातात बरं गेली प्रश्न नाही वाटमध्ये अनेक ऋषीचे आश्रम लागले आत्री ऋषीची पत्नी अनुसया तिच्याजवळ दोघी जणी बोलल्या आत्री ऋषीच्या पाया पडले राम आणि आत्री ऋषी बोलू लागले अनुसया माता तिच्याजवळ ती सीता 2 घंटे बोलली 2 तास तरी एकही शब्द दोघीने उच्चारला नाही तू इथं का आलीस कस काय राजाची मुलगी असं वनवासात कस काय हिंडालीस एक शब्द नाही मात्र आमचं खंगाळ धुन धिवाय बाहेर फोडलं की हिंड घालावी ते घराचा कधी सुखी होताल सांगा किती नवसं करावं किती महाराजा आणावं किती पोत्या वाचवाव्या पारायणाला किती बसावं किती पारायण वाचित मन्मथ माऊली सांगितले जगन्माता पार्वती म्हणते भगवान शिवाला भगवान शिव सांगतो जगन्माता पार्वतीला हा माझा राजयोग उत्तम मानव शिव प्राप्तीचा क्रम माणसाला देव बनवणारा हा माझा राजयोग आहे माणसाला देव बनवणारा माझा परमरश आहे मात्र तो कसा वाचला पाहिजे वाचला कसा पाहिजे नवरा बायकून कस बोलावं कस वागावं काय का तारत मी काही नाही मोकार आहे पार्वती कशी म्हणते आपल्या पत्नीला देवी म्हणे देवादी देवा प्राणवल्लभा सर्वेश्वरा जगन्नाथा महादेवा महेशा आई किती नावानं गोडीनं बोलते बघा बर पार्वती राजाची मुलगी ऐका नाही मात्र आमचं खंगाळ कधी आला कुठे गेलता घ्या बरोबर आहे का आणि ते बी महाराज कैलासाचा राजा आहे देव कैलासी राणा शिवचंद्र मोरी कैलासीचा राजा आहे मात्र आपल्या बायकोला बोलताना म्हणतो शैलाज मके सुंदरी हे जगदंबे हे भवानी हे आंबे प्राणप्रिये देव एवढं बायकोची स्तुती करून बोलतो आम्ही हे घुबडे माकडे त्याने म्हणत्या घुबडा कधी सुख लागेल
किती परमरसे वाचवा. ज्या दिवशी तुम्ही कोणाला मान द्याल सन्मान द्याल त्या दिवशी तुम्ही कोणाला अहो सुखी तुम्हाला जगात कोणी सुख मिळत नाही. संत म्हणतात आम्ही सुख करून घेतले आम्हाला मिळाले सुखे घेतले करून सुख आम्ही करून घेतलं बाबा. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये अभंगाचं पहिलं चरण गंगा जळी गंगा जळी तरू समूळची गेले लवाळ वाचले कैसे तेथे. मावळी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगता सुखे घेतले करुण कस करून घेतलं बघा. संतांची निरीक्षण शक्ती पहा. ज्याच्याकडे विचार करतात ना त्यांच्याकडे निरीक्षण असते का नाही. निरीक्षण तिथं विचार आणि विचार तिथं निरीक्षण का नाही. हे दोन्ही एकमेकांना सोडून राहत नाही. महाल असं तुमच्या गावासारखी लेंडी नदी महाराज असं असणार असं टिपरू पाणी पडले टिपरू दणकेच पाण्याचे आमदा कसं दणके देऊला सोयाबीन काढूही देना हालर मधून काढूही देना कापूही देना टिप दणक दणक असं पाणी पडलं महाराज. अरे महादेव प्रभू महाराज असं असणार मग नदीला असं असणार पूर आला लेकर बघाय जावलेले शहाणे माणसं आता नदीला पूर आल्यावर बघाय जातो का नाही. मोठ मोठाले झाड तुकारामाने बांधलेला त्याच्या थकीला झोका ज्या वडाच्या झाडाला बांधला होता ते वडाचं झाडच गेलं वाहून तेवढं मोठं वडाचं झाड मात्र वाहून गेलं. सदाशिवाची बाबळ वाहून गेली मोठीच्या मोठी ज्याची आवताची खोड होती ते बी होऊन गेले टिप्पण भाऊ एवढे मोठ काय म्हणतात महाराज मोठमोठाले दगड झाड तर गणतच नाही बक बक जवळले माणसं सगळे मुंडाले काय पाणी काय पंधरा दि पाणी हाल पंधरा दि सगळं धार पाणी झाड तर बिभाम होऊन माती खसून गेली धुरे मिरी झाला तयार सगळं महाराज असणार वाहून गेलं. पंधरा दिवस महादेव प्रभू याचे काही कोणाला म्हणायचं नाही काही नाही याचे बघायचे आणि जाचे याचे बघायचे. सोळावा दिवस आला. सोळाव्या दिवशी महाराज महादेव प्रभूनं पाहिलं त्याच्यामध्ये एक लव्हाळी नावाची एक वनस्पती ती महाराज असं असणार वाकून बसलं होतं. काय झालं वाकून बसलं होतं ते पूर येण्याच्या आधी होतं आणि नंतर थोडं वाकलं पंधरा दिवस पूर आल्यानं. आणि महाराज असणार सतराव्या दिवशी महादेव प्रभूंनी पाहिलं तर ते असं ताईट झालं. काय झालं सरळ झालं का नाही. म्हणजे पंधरा दिवस पाणी गेलं पंधरा दिवस तेवढा पूर महाराज असा आपल्या डोसक्यावर घेऊन गप मुस नाही उस नाही कुस नाही त्या लवाळीनं आजी बात
है का नाही? तर वाचती नवाळी वाचली, तस तुम्हाला सुखी होण्यासाठी कोणी नाही, तुमचा तुम्ही त्रास सहन करावा लागल तर तुम्ही सुखी व्हाल हे टकुऱ्यात आधी आना, कळालं का? राजाची मुलगी होती द्रौपदी, कोणाची? राजाची। मात्र जंगलात पाणी आणाय जावं लागलं, आमची ठकी तीन मजली घरात आहे, गरम पाण्याचं बटन दाबलं की गरम पाणी येते, एवढी सगळी सोय, रसगुल्ले खाल आहेत पण तन 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 माझ्या लेकराला सुख नाही, माय बक्कळ घरामध्ये आहे, काय करावं, तीन मजली घर आहे, शेती बाडी, नवऱ्याला नोकर काय कमी नाही, पण बाईची कदर बरी नाही, तिची कदर बरी नाही, तूच कदर वाण आहे की गप, मग मर गप, सांगायलीच कोणाला गप, बाईची एकटीचीच कदर नाही, तुझी कदर नाही, बरोबर, किती काय करणार आहे सासू, मारणार तर नाही ना थोबाडी तू, अहो संत मारजे पर्यंत संहिता होती संतामध्ये, मन्मथ माऊली सारखे संत समाजाने एका शब्दाने नाही बोलले, काय काय म्हणले लोकांनी त्यांना, हो काय काय नावं ठेवले नाहीत, तरी त्यांनी सहन केलं, अण्णा बसवांना काय कमी सहन केलं का? हे का नाही? लोक मारा येऊ लागले कुराडे घेऊन, तरी कोणाला काही म्हणले नाही, काय करायचंय ते करा, जैसा तैसा भोग घडूया, देवाला आम्ही संकट घालणार नाही, भोग आम्हाला येऊ द्या, ह्या संतांचे काय आहे ते विचार आहेत, काय आहेत विचार, पण आम्हाला तसं जमत नाही, आम्हाला वाटतंय कोणीतरी आम्हाला येऊन सुखी करावं, कोणी ढेकळ सुखी करायचे मला नाही, कोणी संतांच्या साहित्याचा विचार करून सुखी व्हावं लागल, समायोजन करावं लागल, एज्युकेशन इज द टोटल मॅनेजमेंट, जीवनामध्ये किती शिकलाव याला महत्व नाही, नवरा डॉक्टर, बायकू डॉक्टर, सासरा जेज, भाया वकील, घरामध्ये सगळं महाराज शिकलेले माणसं आहेत, पण एकमेकांकडे बघा येत नाही, काय कराव, म्हणून संत सांगतात जोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये त्रास सहन करायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी सुखी करणार नाही, मन्मथ माऊली सारखे संत म्हणतात, लोक जाऊन विचारले महाराज सुख कुठं आहे, मन्मथ माऊली म्हणले ज्यांनी सुख करून घ्यायचे बाबा, सुख आम्हाला दिसलं नाही, सुख बघायची गोष्ट नाही, सुख घ्यायची वस्तू आहे, सुख घ्यायची गोष्ट आहे, राजा रावणाकडे अमाप संपत्ती होती, राजा रावण दुःखी होता, सुख करून घेता आलं नाही, प्रॉपर्टीने सुख दिसतंय म्हणून सुख नाही, असतंय का बघा मधी, बडगंजे वाडा दिसराय थप्प्या पोत्याच्या मित्याच्या, बस काही कमी नाही, घर असं घुम मारले, पण घरात गेल्याच्या नंतर एकाचा एकाला ताळा मिळणार, सगळे फ्यूज उडालेत, काय कराव, एका गावला कीर्तनाला गेलो, नवऱ्याने सांगितलं महाराज आमच्या इथं नेऊन सोडा, त्या माणसाने पिशवी मध्ये नेऊन ठेवली, बायको म्हणली कस काय आला तुम्ही, आमच्या घरात माणसं नाहीत तर तुम्हाला कोण आणून सोडलं, आई मग त्यांनी म्हणले ते दुसऱ्या समाजाचा मुलगा होता, त्यांनी म्हणले वा मी माणूस बोलून आणतो, कोणते स्वामीला बोलून आणलं, त्यांना स्वामीला म्हणलं महाराज हो काय दोन्हीकडे दार लावून घ्या, मोठा देशमुखाचा वाडा होता, ते बी बर का, हे देशमुख वेगळे पण आम्हाला काही देशमुखाचा वाडत नाही, वाडा वाटत नाही बर का, मठच असल्यासारखा वाटत, कारण भला मोठाच्या मोठा आहे, सगळे माणसं तिथंच राहतात, काही का नाही, कोण कोणाचं आचरण घ्यायले, कोण कोणाचं काय करायला, काही गणतच राहिला तिथे, बरोबर आहे का, कोणी कोणाचं चपली मठामध्येच होते असले, घरी कोणाचे असे नसते, म्हणजे ते नाही नेऊन सोडल्या, त्यांनी म्हणले महाराज आमचे इथं कसं काय आले, मी म्हणलं त्या महाराजाला महाराज हो का इकडले दार लावा, इकडले दार लावा, मला झोपायचंय म्हणलं, आता काय करायचं नाही, पाणी पेना चहा पेना काय नाही, पाय धुतले आज झोपी गेलो, ते बी कोरोना आहे म्हणून पाय धुवालो म्हणलं, असं गो झोपायचे असे आहे म्हणलं, पाय वगैरे धुतले मला झोपलो,
झोपल्याच्या नंतर त्या बाईने पुन्हा आणखीन फोन लावला मालकाला, महाराज आपल्या घरी कस काय आलं? आता मला डोळा लागला होता, ऐकू लागलं खुसखुस मध्ये. लगेच ते कार्यकर्ता आला, महाराज म्हणला इथं नाही बस थांबायचं आपल्या दुसऱ्याचे. मी म्हणलं हे बघ इथून मला न्याला कोणाच्या बी ने झोपड्याजवळ झोपड्यात नेऊन ठेव मला, पण तिथून पुन्हा उठायचं करू नको म्हणलं, दहा घर फिरू नको. म्हणजे असे मोठ्यांचे घरामध्ये समाधान आहे का म्हणून असं सांगता येत नाही. महाराज म्हणतात समाधान झोपडीमध्ये आहे, जिथं विचार जुळतात तिथं सगळं जमतंय. शिवार मन्मथ माऊली जिथं बसले ना, लोक म्हणले महाराज असल्या कपारीत बसला. म्हणले आम्ही कधी कपारीत आहो, आम्ही तर येशी मध्ये बसलाव म्हणले. बरोबर काय, येशीत बसलाय पण मधली आग कमी झाली नाही. सावकार येशी मध्ये बसलाय पण सुनेनं बोललेला शब्द पोटामध्ये त्रास येशी मध्ये बसलाय. सुनेनं एखादी शब्द बोलला आग लागली अंतकरणाला, मध्येच अटॅक आला म्हणून गेला. मन्मथ माऊली कपारीत होते, मात्र त्यांनी म्हणले आम्ही येशी मध्ये आहोत. मुंजा महिषासुर सापा सोबत होते, मात्र आनंदी होते. आम्ही जन्मलेल्या वाघा संघ आहोत, ज्याला वाघ मदा वाघ मदा पप्प्या त्याकडूच पुवण बघू वाटणार गेले कोणाचंही बघल येऊ का, तुमचाच होता ना, पण आता तोंड बघू वाटणार गेले. तुम्हीच वाऱ्या केलता म्हणा मन्मथ स्वामीच्या. ओ आमचा होता बियाणे पण काय करावं, तोंड बघणा त्या करूच कधी. आमच्या लेकराला आम्ही सण करायला तयार नाही, तिथं सापाला कधी पोळ सण करता. ही भक्तीचं वर्म आहे मौली परमरश्यात सांगतात. पुढे पाहून चालणे जीव मात्र अशी राखणे, सर्वा घटी जाणणे सदा शिव स्वरूप. कस बघतात, ह्याला म्हणतात भक्ती, ह्याला म्हणतात विचार. मन्मथ माऊलीने प्रत्येक जीवामध्ये शिव पाहिला, संतांनी प्रत्येक जीवामध्ये देवत्व पाहिलं. वर्म सर्वेश्वर पूजनाचे द्वैता द्वैत मावळले, कितीतरी सांगतात. ओ ह्याला संत म्हणतात, ह्याला सुख म्हणतात. ही सुख करून घेण्याची पायरी आहे. मुलगा जरी चुकीचं वागला तर आपण सपाजून घ्यावं, सासू चुकीचं वागली आपण सपाजून घ्यावं, सून वाईट बोलते आपण सपाजून घ्यावं, भाऊ बरोबर वागत नाही आपण सपाजून घ्या. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, एकमेकांनी घरात गप मेलावत जमते, बाहेर आलं तर हे ईश हा ईश हाल हाल का नाही. हे बाहेर आलं ना हे लई खराब आहे. बाहेर एखादी शब्द कोणाला सांगा वाट लागल्या शिवरात नाही, वाट 35 एकरचा नंबर राहू द्या, 5 एकरवर येऊन बसते. कळालं का, हे बाहेर सांगायचं नाही घरामध्ये मरायचं. हे विचार आहेत, हे काय चुकी होण्याचे विचार आहेत. हे तुम्हाला वाटतंय काही केल्याने जगात असं काही नाही, कर्माने सुखी आहे माणूस, विचाराने सुखी आहे. काय करतात, वागतात काय, बोलतात काय, चलतात काय. ज्ञानी लोक दहा दहा तास बोलणारे लोक भयू महाराज म्हणून होते. महाराज एका शब्दावर 10 तास बोलणारे महाराज 20 प्राशन करून मरतात, काय अर्थ आहे जिंदगीचा. ज्ञानी माणसाची अवस्था अशी का, मी म्हणेल जीवनातला कुठेतरी विचार आचार चुकला. कळालं का, सुख माणसाला मिळत नाही. तुम्हाला वाटते महाराज आम्हाला सुखी करा आमच्या पाया पडून, आमच्याच माईला सुख नाही उद्या ह्या गावला त्या गावला, तुम्हाला बरोबर आहे का. संतांकडे पहा, संत चरित्र बघा, संत राहतात ती जागा बघा. संत म्हणतात आम्ही एका क्षणाचा एका माणसाचा विचार केला आणि तेव्हा आम्हाला साक्षात्कार झाला. शिव साक्षात्कार होय जीवा, आम्ही अभ्यास केला. व्याघ्र सर्प जे का अभ्यास व्याघ्र सर्प
शिव संत लक्ष्मण महाराज म्हणतात, व्याघ्र सर्प जे का अभ्यास या करिले विष पचविले किते काय। अहो लोक वाघाला आपलं करतात, वाघाला कोणाला, वाघाला, वाघा संग लोक राहतात। साप चावून घेणारे लोक आहेत, साप चावून, साप चावून घेतात जंगलामध्ये जाऊन आणि पुन्हा जाऊन बाहेर विष काढतात। हो सकाळी दिवसभर फिरतात साप चावून घेत लोक आणि पुन्हा बाहेर जाऊन ते विष काढतात अंगामधलं, त्याला म्हणतात लस। म्हणून माणसाला साप चावल्यावर डॉक्टर म्हणते साप मारून आण नाही का, म्हणजे चटकन कोणत्या जातीचे आहे साप, कोण्या जातीचा आहे, विष कोणता आहे, तेच विष त्याला दिलं जाते, त्याला म्हणतात लस। मेलेली किंवा अर्ध मेलेले जंतू ते सोडले जातात ते मारायसाठी मध्ये। लोक विष पचवतात, तुम्हाला एखादा शब्द का पचवता येत नाही, एखाद्या व्यक्तीचा शब्द का पचवता येत नाही। वाघ आकळतात लोक, वाघ, तुमचा वाघ तुम्हाला का आकळलं होईना, पप्या दारू पिऊ नको, पिऊ नको, एक नाही आकळा, अभ्यास करा, का असा वागतो, का अभ्यास करत नाही, का कॉलेजला जात नाही, त्याला काय व्हायचं आहे त्याच्या मनानं होऊ द्या। ते म्हणते मला इंजिनिअरिंग करायचं आहे, बाप म्हणते डॉक्टर होईल, बरोबर आहे का नाही। ते म्हणते मला MPSC करायचं आहे, बाप म्हणते इंजिनियर होय, लागलं ना तिथंच पेटलं। ते पप्या म्हणते काय करत नाही, ह्याची कशी जिरवायची आहे मला माहित आहे म्हणते, त्याने मोकार खाते पेते ह्या प्रत्येक माणसाच्या सून अशी का वागू लागले। संक्रातीपासून हिचा फाल्ट बिघडलाय, संक्रातीला हिला फाल्ट झाला, का अशी वागलेली आहे संक्रातीला, काय कमी पडलं तिला, तिला साडी घेतली नाही ना, घ्या साडी, संक्रातीला घेतली नाही ना आपण, नंतर घ्या, खुश होते, बरोबर आहे का नाही, याच्यानं जमतंय। पण तुम्ही सुनीत वागणं गेल्या म्हणून तिच्या मायरला सांगता, तिने म्हणत्या होय तिकडे सांगायला जाऊन तिची कशी जिरवायचे ते मला माहित आहे। लग्नगरामध्ये ह्या काही काही गोष्टीचा माणसाने माणसाचा अभ्यास करा, लोक जनावराचा अभ्यास करतात। पैलवान महाराज जाळातून उडी हाणतात, तुम्हाला माणसं एखाद, काही काही माणसं म्हणतात तिचा एक शब्द मला तिचं तोंड बघणार, तोंड असं काय केलंय ना तोंड बघायसारखं। हे जे घरामधले प्रश्न आहेत ना, महाराज म्हणतात हे घरात मिटवा, हे संतांचे विचार घरात का न्यायचे, गाता घरात का न्यायचा, परमरस्य घरामध्ये का न्यायचा, विचार बदलण्याकरता, विचार बदलण्याकरता। आणि जर नाही बदलत असतील तर महाराज सुंदर सांगतात सुख दुःख हे हो Oh, my God.
कहे हो प्रारब्धा स्वाधीन खंती बाजवून काय लाभ। संत फार सुंदर आहेत, बघा काय संत विचार आहेत, काय संतांचं चरित्र आहे, काय संतांचा आचार आहे, काय विचार सुंदर आहेत पहा। शिवसंत लक्ष्मण महाराज एवढे आचार आणि विचार आणि वागत असताना महाराजांची मुलगी मराव, पत्नी मराव आणि सगळं संपाव, त्यावेळेस लोक म्हणले महाराज एवढं देवदेव करताव, एवढे सुंदर विचार आहेत, एका शब्दाने कोणाला दुखवलं नाहीत, असं का झालं तुमचं? तर महाराज म्हणतात अहो हे प्रारब्धाला स्वाधीन आहे, काय करू मी, माझं प्रारब्ध तसं आहे, जिथं काही चलत नाही खिन्न झालात, आपल्या मनासारखं घडत नाही, हो तुम्ही घरच्यांसाठी सगळं समर्पण केलं, मुलासाठी बायकोसाठी नातवांसाठी सगळं समर्पण केलात, प्रत्येकाचा विचार केलात, पण तुमचा विचार जर करत नसेल कोणी तर तुम्ही त्यांच्यावर रागराग करू नका, त्रागाणी बोलू नका, हे प्रारब्धाला सोडून द्या। मग महाराज म्हणतात मग आनंद प्राप्त होईल, सोडून द्या प्रारब्धाला, सोडून द्या प्रारब्धाला। एक ना एक दिवस म्हणतील लोक वा काय माणूस होता, माणूस नव्हता देव माणूस होता, एवढं उलट बोलले मात्र त्यानं कोणाला नाही बोलला, हे संत विचार आहेत, याला म्हणतात देव। देव कोण? माणूस देव, संत देव, संत विचार देव, मंदिरामध्ये पाहिलेला देव नाही, पाहिलाही काय कोणी देव? संत म्हणतात देव पाहिला नाही, देव पाहण्याची गोष्ट नाही, देव होण्याची गोष्ट आहे। झालो आपोआप देव, देव म्हणायचं काय, खटाटोप केला नाही, संत म्हणतात देव होण्यासाठी काय केलं, पूजा केलात का, ग्रंथ वाचवलात का, कीर्तन केलात का, कीर्तन ऐकलात का, नाही काहीच नाही केलं, काय केलात, काय केलं काय? महाराज म्हणतात चिंतन केलं, काय केलात प्रारब्धाला, अहो करून जरी ऐकत नाहीत ना सोडून दिलं सगळं, हे का नाही सोडून दिलं बाबा, काही नकोच प्रारब्धाला, रामासारखे रामवणी फिरे कर्मवळी, प्रारब्धाला सोडलं म्हणले ना। बसवलिंग स्वामी म्हणतात भ्रतार भक्तीची दृढ चित्त बुद्धी, सापडली बंदी रावणाच्या, अवदसे आली दमयंती नळा, झाली अवकळा कर्म नष्टचरी आले तया पांडवास, काय किती सुंदर सांगावं, हे प्रारब्धाला स्वाधीन केलं, हे प्रारब्धाला स्वाधीन केले राजा लोकांनी, राजाईने प्रारब्धाला, अरे खंगाळ्या राजे लोक प्रारब्धाला स्वाधीन करतात। तुझ्या घरी तर काय डिगू, 5 एकर शेत, 2 बैल, कशाला मुसमुस करायला, गावाची जिरीतून गावाची बघतो गा बास तुझं तुझं बघ गावाची नंतर जिरीव, बरोबर आहे की नाही? अशी काही महाव्रती आहेत, रत्यांचं खरं झालं नाही। हो बघा हे सार आहे अभंगाचं दुसरं चरण, सर्व साधनाचे सार हे ज्ञान, 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 I'm not afraid of the dark।
सर्व साधनाचे सार हेचे आता ठेंगणा हा मात करी राया। माऊली किती सुंदर सांगतात बघा, काय साधन किती साधन करतात ह्याला महत्व नाही, किती नम्रता अंगामध्ये हे महत्वाचं आहे। ठेंगणा हा माथा करी राया, साधन किती आहात, किती कीर्तन करतात ह्याला महत्व नाही, किती ज्ञानी आहात, ज्ञानात ज्ञानी, ज्ञानात ज्ञानी। हो, एका अभंगावर याही पेक्षा सुंदर चिंतन, त्याही पेक्षा सुंदर औ सुंदर करणारे भेटतील, पण नम्रवाण एकांदाज भेटेल, नम्रवाण एकांदाज भेटेल, नम्रतेवर बोलणारे लाखो भेटतील, पण नम्रवाण एखादा भेटेल, लोक त्याला देव म्हणतात। शिवहार शिवहार। नम्रतेला लोक देव म्हणतात, पण लोक नम्रतेचा अभ्यास करतात पण नम्री होतात। नम्रतेचा अभ्यास, संत वाङ्मय हे नम्रतेचा आहे, नम्रतेचा अभ्यास केलोत पण नम्रता अंगात येण्याऐवजी नको त्याला बोल दाखवू नये। एक जणानं महाराज एक जणानं ठरविलं माझ्या पोराला पैलवान करायचं, त्यानं रोज महाराज लिटर भर दूध पाजू लागलं, एवढं महाराज असणारा खुरा खाला सकाळच्या पारी मुस्क मुस्क करू लागलं। आता ह्याची ताकद हेनं कुठं दाखवाव? कुस्तीच्या फळामध्ये हेनं गावातल्या पोराला बाक बक ना काय ना बुटके मयासारखे असे चुनाळे लेक बुकी गणेश कोणी नाली न पडकून गावात भांडणी उलाले। ती पोरग म्हणलं बळीराम, त्याचा बाप म्हणला बळ्या तुला ह्याच्यासाठी खाऊ घातलं, कशासाठी खाऊ घातले सांगा तर मग बघू का। ह्याच्यासाठी नाही बापू तुला खाऊ घातलं, हे दाखवायचंय कुठ? माळेगावच्या जत्र दाखवायचे, इथं नाही दाखवायचं हे। पण संत साहित्याचा लोक अभ्यास करून अभ्यास करून नम्र झाले, नम्री झाले का नाही? आणि लोकांना नम्रता सांगू लागले, लोक म्हणू लागले हे नम्रतेवर एवढं सांगू लागले हे किती नम्री आहे ते आम्हाला माहित आहे। महाराज एक नम्री ऐकणारे दस नम्री। बरोबर आहे का? हे शब्दाची अनुभूती। महाराज म्हणतात साधन किती किती दिंड्या केल्या, किती पोत्या वाचविल्या, किती कीर्तन केले, किती अभंग पाठ केले, किती वेळा पारायण केलं, किती तास पूजा केली, किती लाकोळी बेल व्हायला, लाकोळी वाथी व्हायला, किती यज्ञ केला, किती लोक जीव घातले, किती जणांना कपडे केले, किती दुधाचे अभिषेक केले, काय नाही केलं ते सांगा। किती कुंत्याचे वाण दिले, कोणतीने सांगितलं तुम्हाला कुंतीचे वाण द्यायला? कोणती तरी सांगते कुंतीचे वाण द्यायला, हिने म्हणते कुंतीचे वाण दिले, कुंती कोणतीने सांगितले? पहिले काय होत का? कुंतीचे वाण नव्हते, माती नव्हतं, काय काय होत? चकरा तर असायची, बाया शेताला जायच्या, आता ऊत आलाय त्याचा कुंतीचे वाण, पत्ता त्या नवऱ्याचं दिवाळा निघाल्या तरी हिचं कुंतीचं वाण द्याचं काय झालं? त्याच्यावर हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, सक्रात्र अशी उत्तू आली आहे की त्या नवऱ्याचा सिमगा होऊन जाते। सक्रात्र सिमगा एकदाच घरात आहे। बायको म्हणते एवढं दिल्याशी जमतच नाही, फलानीनं गंगाळ दिल्या मी डेचकी देते, कशाला देते डेचकी? हे काय होत का? काय कुंकाच्या डब्या द्यावं, काय टिकल्याचे पाकिट द्यावं, काय असं काय असावं? हे आहे महाराज आय वाचली ही कुठे कुंकू काय कुठं कंगवी दे, कुठं शॅम्पूच्या पुऱ्या दे, कुठं काय दे, चालण्या दे, डबे दे, काय माती करी माणूस काय? ही सक्रातर सक्रातर म्हणलं तर 10-15 हजाराची सक्रातर, 5 बाया असत्या तिथे तर 60 हजार रुपये कळ्या घरवरील। मग त्या बाया म्हणतात महाराज आमच्या घरात जाई नाही, तुमच्या इचाराला जरा खेंडा लावा हाताला। नवरा बरोबर श्रीमंत होते घर, वैभव लक्ष्मी करायचं इकडे असे धंदे करायचे, काय वैभव लक्ष्मी श्रीमंती होणार नाही, हे ढंगडे असले करूच नका, काही गरज नाही वैभव लक्ष्मी करू नका। माती गवऱ्या तुम्ही कोणासाठीच बेदा, तुमचा तुमचा विचार करा तुम्ही, नवऱ्याचं सोडून द्या तुम्ही,
हे नवरा जे संक्रांतीनं असे दिवाळ काढणं का नवऱ्याचं, त्याने एक एक रुपया गोळा करून बेजार भाडे तुम्ही उधळाला विचार कराय ठरात कमवा कुठून, आणि तुम्ही महाराज एका संक्रांतीला 15,000 उडल्यावर त्याचे ठळ म्हणून 15,000 खर्ची म्हणून तळ डोस घ्यायला बसते काय म्हणावे महाराज सुंदर काय 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 मग अनुतापातून सोपण आहे काय अनुतापातून बोलले अनुतापातून काय म्हणावे तुम्हाला ऐसे कैसे मूड झाला काय म्हणावं बाबा आता ही अवस्था आहे काय म्हणावं किती अनुतापातून बोलत बघा ही अशी वृत्ती माणसाला हे बघा वाटलं नाही संताला हे संतांना बघा वाटलं नाही म्हणून संत म्हणले ह्या लोकांपासून मलाच भेव आहे म्हणून संत समाधी झाले हे लोक किती सांगितले तर वागत नाहीत हो ह्याच त्याला आणि त्याच ह्याला येऊन आमच्या जवळ घराने लावतात आम्ही संत झालो आम्ही ज्याला दाबून ठेवण्यासाठी मरण पावाय आलो ज्या क्रोधाला दाबता दाबता आमचा जन्म गेला जे काम आम्ही दाबून ठेवलं हो हे लोक आमच्या जवळ येऊन असं नाही महाराज तसं कराव असं नाही महाराज तसं कराव नसलेल्या काम म्हणजे इच्छा आणि काम ज्याचं पूर्ण झालं त्याला लोभ सुटतो आणि ज्याचं काम अपूर्ण राहिलं त्याला क्रोध होते ज्याला काम अपूर्ण राहिलं उदाहरणार्थ सोयाबीनचा काढणं झालं नाही गुते करायन आणि पाण्याचा शितोडा आला मरण आले तुम्हाला बिगिन या म्हणलं होतं पैसे कसे बिगिन काम अपूर्ण राहिलं क्रोध निमित्ती काम पूर्ण झालं ढीग झाकून ठेवला 15 दिवस पाणी लागलं लोभ सुटला ढिगाच्या खालून जाते काही म्हणून संत म्हणले याला दाबून ठेवण्यासाठी मी एवढं आतापर्यंत केलं पण हे लोक येऊन मला असं तसं सांगू लागलेत म्हणून लोक भयासाठी भूमी आड झालो लोकांची भीती वाटली म्हणून संतांनी समाधी घेतली लोक संतांना त्रास देऊ लागले हे असं नाही हे असं करा तसं करा अहो योगी माणसांना अधिकार कोणी सांगावं जर सांगत असताल तो योगी राहत नाही तो समाधीस्थ होतो हा धर्म आहे त्या योग्यांचं हा धर्म आहे म्हणून महाराज म्हणतात सर्व साधनाचं सार काय असेल तर लहान व्हा लहान होऊन जीवन जगा मुंगी होऊन साखर खा हत्ती होऊन दंडुकी खाऊ नका कळालं का लहान होऊन सरपंच व्हा म्या होणारा म्हणजे होणारा मर ये 2 एकरचा बैनामा म्या होणार हा म्हणायचं नाही करताव का करताव असं म्हणल्यावर म्या होणारा डंबरेला तुला नाही जमणार लहान काय वाच लहान सासून किती बोली तर आत्ती आत्ती आत्तीचे महाराज असणारी बोरमाळ मग सुनीलाच किती बोललो तर बरोबर आहे का नाही कारण लहानपणा घेतली म्हणून सुनेनं किती बोललं तर सासून गप लई चांगली आहे लई चांगली आहे कधीतरी एक दिवस चुटू चुटू चहा नाश्ता आणून देतेच 2-3 वर्षाला पण यायला जमणार नाही याला लगेच रिझल्ट पाहिजे तुम्हाला वाटतंय असं पटकन कोणतं आम्हाला श्रीमंत करून टाकावं असला कुठं महाराज नाही ना असले कुठं इच्छा नाही ते सुपीक तुमचे हे टकुऱ्यामध्ये जरा फिट करा हे असे सॅट होऊन गेले दिमाग असे कोणी तुम्हाला झटक्यात असं सुखी करणार नाही हे काय करेंट आहे का लगेच्या लगे मिळायला ह्याला परमार्थ म्हणतात हो ह्याला आनंद मिळवण्यासाठी महाराज म्हणतात सर्प व्याघ्रा संघ राहिलो लहान होऊन राहिलो वाघा संघ राहिलो वाघ मोठा मिळा
जीवांचा विचार केला म्हणून महाराज म्हणतो आम्ही म्हणून लहान व्हा मोठं होऊ नका है का नाही लहान झाले संत संत लहान झाले लहानपणाचा फायदा काय अभंगाचं तिसरं चरण जीवनी वारे दरी जनी वनी बारे धरी लहान पण सोडी अभिमान संपत्तीचा महाराज म्हणतात या संपत्तीचा अभिमान धरू नका जर धरला तर काही कामाला येणार नाही ओ या संपत्तीचा या श्रीमंतीचा या रूपाचा या गुणाचा या ज्ञानाचा या धनाचा अभिमान धरू नका अंध धरलाव तर मेलावचित जर अहंकार या अभिमान जर धरलात तर संपरा काम म्हणून महाराज म्हणतात लहान माणसाची किंमत करायला शिका बघा काही गारगोटी राहते महाराज असं असणार आणि ते एकमेकांना घासलं तर त्याचा थिलंगा किती पडते एवढ्या वेळात पडते एवढ्या वेळात थिलंगा तर महाराज असं असणार कसलंही मोठं जंगल असलं तर जळून जाते झाड मोठमोठ्याले पहिले जंगल राहत होते झाड झाडांचं घर्षण होत होत आणि उभं एक बारकूचं थिलंग खाली पडायचं त्याला वाटायचं झाडायला काय कमाल आहे थिलंगा आपलं काय करणार पण ते थिलंगा महाराज असा असणार धुपायचं धुपायचं आणि पेटून सगळा जंगल नायनाट करून टाकायचं सगळं जंगल जळून जायचं ठीक आहे त्या झाडायला वाटायचं काय आपलं करणार आहे तसं एवढा एवढा महाराज त्या काड्याच्या डबीला गुल किती असते त्या काडीला एवढा एवढा सकारामाचं 25 खण माळव जाळते किती खण 25 खण आणि जर महाराज तीच काड्याची पेटी पाण्यामध्ये पडली आणि त्या काड्यामधलं सगळं गुल गेलं निघून त्यानंच त्या काड्या काही कामाचे का बकळ काड्या लांब आहेत मजावणी नाम त्याला नाकावणी मजा काय फायद्याचे काही चालणार आहेत का म्हणून लहान माणसाला कमी समजू नका सुतळी बाम आवा केवढा राहते एवढा एवढा पण ती लक्ष्मी तोटा किती मोठा राहते एवढा असा ऐक का नाही त्याच्याहून ती रॅकेट म्हणायचं असं एवढं लांब राहते असं लावल्या फुर जाते पण बाळ आणि ते सुतळी बाम एवढं एवढं असते गुळाच्या खड्यावर लावलं डम वाय बार झालं रे बाबा म्हणून लहान माणसाला कधी कमी समजू नका म्हणून संत लहानपणा घेतात म्हणून संत महान झाले संत म्हणतात संतांनी काय म्हणले नमस्कार माझा श्रुती लहान थोरा नारी आणि संतांनी या प्रत्येक माणसाला नमस्कार केला मात्र आम्ही कोणापुढे वाकाय तयार नाहो आम्ही असे सरळ झालो बरोबर आहे काही महाराज असणारे सुंदर असणारे लोक तसतोयच्या नादामध्ये किती जरी सुंदर असलं तर म्हतारपणाला बरोबर
या सुंदर तिचं कोणाला नाव ठेवू नका, कोणाच्या लग्नाला जा खाऊन या गप्प। तिची सून काय नाही, माय नकटी आहे, काळी आहे, तुला काय करायचं, जिलबी खायन होय घरी, काय नाव ठेवलीस, पेना मट्टा जाय झोपी, नाही आगावपणे उग नाव ठेवायची नाहीत कोणाला, काळी गोरी नाही, गप गप। हे असे आगाव धंदे नाही करायचे, जीप करती चाळा आणि बोली तू कपाळा, म्हणून आगाव नाही चाळे, बस गप। कोणाला नावं ठेवायची नाहीत, माझ्याकडे 50 एकर आहे तर दुसरा 100 एकरचा कुठंतरी भेटते, बरोबर आहे काय, 10 तोळे लिवलेल्या सोन्याला बायला कुठंतरी 25 तोळ्याचा एकच हार दिसते। काही काही लोक तर सोन्याचे कपडे करून आहेत, असे माझ्यासारखे असे कपडे, हे सोन्याचे नाहीत बरं काय, तुम्ही म्हणता हे का सोन्याचे आहेत का गोमाय, हे नाही असं सोन्याचा ड्रेस घालणारे लोक आहेत सोन्याचा, तुमच्या जवळ किती 5 तोळे बापा मी म्हणालो 100% रिझल्ट आहे काय की 99% राहणार तसं नका मा, तुम्ही जरी थकून गेलेले असता तरी माझ्याकडे बघा, उल्हास येते तुम्हाला, ते झोपी गेले म्हणजे मला पाप लागल्यासारखं आहे, फुगट आलं नाही मी काही तर बरोबर आहे, सगळ्या कामगाराबरोबर पाळलं तर बरं, नसता उगो कुचराय जमणार तशी, इमानदार नाही इकडे बघा, भात किती खाचाय ते खा पण इथं नीट राहा, तिथं काय कमी जास्त करायचं, तिथं काय वरण आणखीन तेल टाकून मागायचं ते मागा, महागलं तर डबल टाकूत पण इथं नीट, बरोबर आहे का नाही, पण सगळे इकडे लक्ष, कोणी झोपलं नाही, एकजण झोपलं होतं तसं एखादी राहत पण तेही झोपू नये, बरं आहे का, 100% रिझल्ट आहे, एखादी असते अपवाद, शिवहार महाराज म्हणतात या संपत्तीचा अभिमान धरू नका, जर अभिमान धरत असताल तर त्या धृतराष्ट्राचं झालं कसं, राजा धृतराष्ट्र त्याला एवढं माहीत होत की जोपर्यंत तात्री आहेत पितामा भीष्म माझ्या साईट नाहीत, यांनी एकही युद्ध महाराजाचा असणार पराजित झाले नाही, एकाही युद्धामध्ये पराजित झाले, हे ना सेनापती आहेत म्हणजे माझ्या दुर्योधनाचा विजय आहे, हा अभिमान काय होता, एक झिंगरू वाचलं नाही, झिंगरू कोणाच, ज्याला 100 पोर होते त्याचे, आणि गंगारामाला 2 आहेत, एक आंधळ आणि एक भैर, तर मग ते 2 पट्टे वाघावणी आहेत रे, तुझी कवा बघायची तर बघतो, अरे एक न्या, एक आंधळ आणि एक भैर आहेत, काय दिमाग करायला मारतीच्या पारापुर, तुझी बघतो बघतो, अरे गात काय बघतो, एकाला तर धरूनच आणावं लागतं आणि दुसऱ्याला बोलेल ऐकू ना, काय खेळच आगाव आहे, तरी शानपण किती आहे बघा, अहो मोठ्यांचं बघा हो, त्याच्यामुळे माणूस थंड पडते जरा, हे मोठ्या लोकांचं सांगितलं की, म्हणून हे दृष्टांत जे आहेत का नाही, हे डोसक थंड पड पाणी शिपडलं म्हणतात का नाही, लई भे वाटलं काही रोग येत नाही त्याने, पण उग एक समाज आहे, हे मोठ्या लोकांचं त्याच्यासाठी सांगावं लागते, म्हणजे हे खंगाळ चिप राहते, 100 काय केलं नाही तर तुझे 2 भैर आंधळ काय करते, म्हणून आकारात गप भावा सगळं भांडणं करायचे, मला 2 वाघ आहेत, तुला कोण आहे गप, संत कधी म्हणले नाहीत असं, संतांना लोक देव म्हणू लागले, महाराज तुम्ही आमच्यावर कृपा केली, तुम्ही आलात म्हणून आम्हाला प्राप्त झालं, तर संतांनी म्हणले बाबा मी नाही, तुझी करता करविता किती मोठेपणा आहे का नाही, मी नाही मी करता धरून अभिमान असंते क्रोधे लोभा कृण सर्वता बद्धतो, हे बद्ध अवस्था आहे, मी नाही ऐका नाही, आम्ही म्हणा शिवहार शिवहार, आणि मी गळून जातो, मी तू हे मागे सरे तेव्हा ब्रह्म दिशे करे, तेव्हा
आनंद सांगतात मी तू हे मागे सरे तेव्हा ब्रह्म दिसे खरे। मी आणि तू महाग संपला तेव्हा ब्रह्म समोर दिसल। ब्रह्म म्हणजे आनंदी अवस्था है का नाही। मी केलं तू वाटोळ केलीस, मीही केलं नाही तूही वाटोळ केली नाही, संसार आनंदाचा। मी कमावलं एकर भर नव्हतं 35 एकर घेतलं, तुला असं काय वाटोळ करायला का, असं का दिवे लावले का, असं कोणासाठी केलं, केलं कोणासाठी, कोणासाठी केलंय, आपल्या बाबूराव साठी ना। मग बाब्याकडे बघायचं, गट गट गिळायचं, बोंबलायचं नाही, 35 एकर केले त्याच्यासाठी, पाणी पेल नाही त्याच्यासाठी, वाटोळ कोळाले ते का गारीत जायना, गप गिळायचं गप बसायचं। जर आगाव कुटाने करू लागला तर च्या नाही मुरमुरे नाही, लगेच माती सुतळी बाम वाजून। आमचा बाप मेला डम डम डम, मुरमुरे खाला दिले नाही, सुतळी बाम वाजून माती केली। जंगमायला गंगाळ ताब्या दिला, ह्याला झोपाया ह्याला खाला कधी गंगाळ दिली नाही, पत्रवाळीशी वाढलं नाही। त्याला पांघरायला महाराज नव बेडशीट दिले, ह्याला वाकळ दिली नाही, हे पांघरडे। ही अशी अवस्था, जन्मभर सुखी होणार नाव, तुम्ही जन्मभर इमानदार सांगतो, जन्मात सुखी होणार नाही। हे जर संपणार नाही ना, तुम्ही काय दान करायचं, बकीत आश्रमाला दान करा, मग्गे करा, त्याला तांब्या दिल नाव कधी आंघोळीला टंपरेल दिला, आणि इकडे बकेट दान कर, मगे दान कर, तांबे दान, कशाला लावले खंगाळ, कोण सांगितलं तुम्हाला आगाव कुटाने करा, नको तिथं पैसा खर्च घालायचा, मग देवाच्या नावानं बोंबलायचं, ठेवी देवावरी नको ते कुटाना देवावर बोल। महाराज म्हणतात हे असले कुटाने करून संप्रदायाला कलंक लावू नका, ऐक नाही, उग म्हणायचं देव 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 देव, हे ग्रंथ वाचवलं लोक म्हणते त्याच्यातून काय मिळते, अरे खंगाळे हो, हे असले लोक नाही, इथं येऊन मिळवणारे भरपूर आहेत, लाखात एखाद्याला मिळालं ते राष्ट्रसंतांना। राष्ट्रसंतांनी एका प्रवचन केलं, त्यांच्या अंतकरणामध्ये आनंद, आम्हालाही आनंद मिळाला। त्यांनी सांगितलं कीर्तन करा, लोक कीर्तन कराय तयार झाले, काय शिकले का वाचवले, काय स्वरज्ञान आहे काय काय आहे, काहीच नाही, त्यांचं फक्त वाक्य अवघे सांडा वाचा, गुरुने सांगितलं हे कीर्तन करा भजन करा, याला एका संतांनी प्रवचन करावं, हजारो लोकांनी कीर्तन करावं, ह्याला म्हणतात कृपा, याला वरुणी वव्वाळीन काया, याला म्हणावं वरुणी वव्वाळीन काया। एका संतांनी प्रवचन केले, हजारो कीर्तनकार तयार झाले, लाखो कीर्तनकार तयार झाले एका प्रवचनाच्या बळावर। हे म्हणतात गुरुचं वाक्य, ह्याला म्हणावं ब्रीद, ह्याला म्हणावं कळवळा शिवा। हा आनंद आहे, त्यांनाही आनंद मिळाला आणि आम्हालाही आनंद दिला, नाही तर आज आम्ही कुठं राहिला असतो, एवढ्या वेळ तर समाधान वाटलं ना माईच्या, तुम्हाला सांगा कीर्तन ऐकूया, वा हे त्या बाईला झिजाडा आला का नाही अंगाला, एक दोघाच्या तरी काय काय गत खायचं असेल, ही अशी इथं तर आल्यावर फ्रेश व्हा, बायको तर हसू दे ना, इथं हसा मजा समोर, आनंद घ्या आनंद घ्या आनंद घ्या, औग आनंदी आनंद, औग आनंदी आनंद, औग आनंदी आनंद, औग आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंद आनंदी आनंद, ओ गाना दिया
बघा आनंदी आनंद सोही करे पूर्णानंद। कशामुळे आनंद झाला? भक्ताचा हो जन। भक्त म्हणजे प्रेम, भक्त म्हणजे निश्चिम प्रेम। ज्या दिवशी प्रेम आहे त्या दिवशी आनंद आहे। प्रेम केव्हा आहे? मी संपलं तू संपलं प्रेम। अभिमान संपला तर प्रेम आहे। अभिमानाचा गड्डा असेल तर प्रेम नाही। मी सासू प्रेम नाही। मी एक स्त्री आहे, मी तुझी आई आहे प्रेम। चहा लवकर। मी सासू चहा नाही मर। हे अभिमान चांगलं बरं का? सोडी अभिमान संपत्तीचा। कोण्या संपत्तीचा? ह्या सोन्याचा, ह्या कपड्याचा, ह्या घराचा। 25 लाखाचं तरी घरच आहे आणि झोपडीत बी 25 लाखाचं घर बांधलं। एसी सुरू आहे पण ह्या थळरा झोप येणार। म्हशीच्या कोट्यात घुर घुर झोप आले, चिरट चाव आलेत, वाज घाणी आलाय तरी झोपले। समाधान कोण आहे? म्हशीच्या कोट्यातलं। त्याला म्हणतात घर। जिथं प्रेम आहे जिथं सुखानं माणूस झोपी जाते। त्याच्यानंतर 50,000ची साडी नेसली आहे चंद्रकलानं। तिचं पोरग डॉक्टर झाले म्हणून तिला वरमाई कराय भावानं 50,000ची साडी आणली। आणि महाराज असा असणार यमुनाला तिच्या भावानं 500ची साडी आणली वरमाई करायला। आता तिची जाऊ चंद्रकला आणि यमुना हिलाही सुनमुख बघायला। त्या चौरंगावर बसलं, पापड्या फोडल्या, पाय धुतले 50,000वालीला। आणि 500वालीने त्याच चौरंगावर बसली, तिलाही निरंजन लावलं, जेवायला दिलं, तेवढेच गुलाबजामून हिलाही तेवढेच गुलाबजामून। हिचे पाय धुतले, तिचे पाय धुतले, फरक दोघीत बी नाही। म्हणजे 500ची नाही तेच काम केलं आणि 50,000च्या साडी नाही तेच काम केलं। म्हणून टकूर लक्षात घ्या, हे कपडा शरीराचं संरक्षण करण्याकरता, ऊन वारा पाऊस ह्याच्यापासून। बरोबर। दहा तोळे घातलं काय आणि गरामाचं घातलं काय तेवढंच हे का नाही? म्हणून मुतमुत करायचं नाही। गाप घेत येणार ड कापून कोणीतरी मग। हे असे धंद्या ना, असे कार्यक्रम चढ उतार असं होते। म्हणून महाराज म्हणतात या गोष्टीचा अभिमान करायचा नाही। जर अभिमान केला तर संपते, म्हणून अभिमान नाही। म्हणून महाराज म्हणतात अभिमान संपला त्याच्याजवळ दुसरी गोष्ट मी येऊ देणार नाही। अभंगाचं शेवटचं चरण महादेव म्हणे अहंकाराचा Oh,
Ah, 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 ah
जीव मने अहंकाराचा वार न लागो शंकरा तुमच्या दास। मौली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, बाबा या माझ्या भक्तांना अहंकाराचा वारा लागू देणार नाही, न लागो शंकरा तुमच्या दासा महादेव मणे। महादेव प्रभू म्हणतात या माझ्या भक्तांना अहंकार महादेव मणे, न लागो शंकरा तुमच्या दास अहंकाराचा वारा तुमच्या भक्तांना लागू देणार नाही। का? कारण तुमचे भक्त विचारी आहेत, तुमचे भक्त त्रास सहन करतात, तुमचे भक्त नम्रतेने वागतात, तुमच्या भक्तांजवळ अभिमान नाही, म्हणून हा गड्डा तुमच्या भक्तांजवळ येऊ देणार नाही। म्हणून अण्णा बसवांच्या ठिकाणी कसल्याच पद्धतीचा अहंकार नव्हता। अण्णा बसवांनी सगळ्या शरणांना एकत्र केलं। अण्णा बसवांनी त्या अल्लम प्रभूला महाराज अनुभव मंडपाचा अध्यक्ष बनवलं। पण अण्णा बसवांना म्हणतात हे सगळे देव आहे आणि मी त्यांचा भक्त आहे, ह्याला म्हणतात ऐकणे महाराज म्हणतात अभिमान जिता अहंकार या ठिकाणी सांडून टाकला। अहंकार हा दुस्तर याचा पडू द्या विसर, हा दुस्तर आहे। म्हणून शाळेमध्ये लिहिलं असते अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? अहंकार। आणि नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे। या दोन गोष्टी एक काढा आणि एक घ्या, लोखंड टाकून द्या आणि सोनं घ्या जे वागतंय आणि जे ताईत आहे का नाही त्याला गरम करून ठोकीत बसू नका, हे का नाही। अहंकार हा ताईत आहे, ह्याच्या नादी लागू नका। सोनं घ्या चुटमुन या खिशात घालाय ते वाकून, एवढं लोखंड काय न्यायला येईल का घरी आम्हाला, हे सोन्याचं पडलेलं एवढं एवढं कुडू त्याच्या नादी लागू नका, राख रांगोळ होऊन जातात त्या अहंकाराच्या। म्हणून महाराज म्हणतात अहंकार आणि माणसाचा सत्य नाश होतो। त्या कर्णाजवळ विद्या एवढी होती एवढी होती, परशुरामाचा शिष्य महाराज कर्ण एवढी विद्या त्याच्याकडे, विद्या तर आहेत पण कवच कुंडलही आहेत। त्याने सांगायचं त्याच्या मित्राला, हे बघ तुला भ्याला काय झालं, एकट्या अर्जुनाला मी एकटा बस झालो, माझ्याकडे कवचही आहेत आणि माझ्याकडे विद्याही आहे। एवढं विद्येवर अहंकार नसावा, विद्या असावी, विद्येवर जर अहंकार आला तर विद्या कुविद्या होऊन जाते, ज्ञान अज्ञान होऊन जाते, ऐकणे। म्हणून महाराज म्हणतात ज्ञान असलेला अज्ञान व्हायला वेळ लागत नाही, कशामुळं? अहंकारामुळं। म्हणून संत सांगतात न लागो शंकरा तुमच्या दासा। म्हणून महाराज या माणसाच्या जन्मामध्ये सुख घ्यायचं असेल तर अभिमान सोडून द्या, अहंकार सोडून घ्या आणि लहान व्हा, हे सगळ्या साधनाचं सार आहे। तुम्ही संत होताल, महाराज होताल, देव होताल, या संसारामध्ये राहून सज्जन मायबापू भक्ती मार्गामध्ये या। भक्ती मार्गामध्ये प्रेम आहे, इतर कोणत्याच मार्गामध्ये प्रेम नाही, ते संत वाङ्मयामध्ये प्रेम आहे। म्हणून या अभंगावर प्रत्येकाने घरी जाऊन आणखीन चिंतन करा आणि आपलं जीवन चिंतन आणि चित्त शुद्ध करा, आणि ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याचे विचार सुंदर आहेत, जसा विचार सुंदर आहे त्याचा आचार सुंदर आहे, ज्याचा आचार सुंदर आहे तो देव आहे। तो कोण आहे? देव आहे। लोक म्हणतात काय आचारवान माणूस आहे, लोक पाया पडतात कोणाच्या? अहो नसतो संत विचार लोकांना सांगणारं तुनतुन आहे तर त्याच्या पाया पडतील। संत विचार आत्मसात जन केलं ना त्याला लोक कुठं ठेवतील गणत नाही। तो कुठं जरी बसला तर लोक गाड्या बांधून त्याच्यापर्यंत जातात, बोलवायची गरज नाही, लोक जातात। संत विचार सांगणाऱ्याला रथात बसून फिरवतात, तर संत विचार आत्मसात करणाऱ्या माणसाला लोक हृदयात ठेवतात। म्हणून महाराज हा संत विचार हृदयामध्ये आत्मसात आणा, लोक तुम्हाला हृदयात ठेवतात। आपण लोकांच्या हृदयामध्ये बसण्यासाठी आपल्या मधला अभिमान आणि अहंकार बाजूला काढा, नम्रता घ्या, त्रास सहन करा, त्रास सहन करा। जर सहन होत नसेल तर प्रारब्धाला सोडून द्या, हे माझं नशीब प्रारब्ध आहे असं म्हणून मला माझ्या जीवनात त्रास होतो असं
समजा, मनाला सांगा, मनाला सांगा, निश्चित तुम्ही समाधानी व्हाल। आणि हे सगळं जे मंदिर बांधले ना आपण, आता कलशारोहण करायचे आपल्याला, हे सगळं कशासाठी आहे? समाधानासाठी। म्हणून महाराज म्हणतात हे समाधान तुम्हा आम्हा सर्वांच्या बोलण्याच्या वेगामध्ये वेळ जास्त झाला का नाही? 11:15 पर्यंत संपून झाला पाहिजे होत, पण पट्टा लांबला की लांबलाच, ते कमी जमत नाही आम्हाला। आणि कॅमेरा म्हणजे कमी ताटपाव लागते, पण या आम्हाला दिवसभर बोंबलाय सवाय असो का नाही? मग तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलात, कोणी चुळबुळ केलं नाही। आता एक करा, आरती हो जे कोणा उठू नका। मी गुराज माऊली म्हणलं की उठून जाऊ नका, आरती झाल्याशिवाय एकच चाल होईल। आता काय दोन तीन नाही, आमचे सगळे गायक म्हणले दोन म्हणायचे बरोबर। आता ह्यांच्या मनावर तुमच्या, आता आमचं काही नाही संपलं। गुराज माऊली म्हणलं की आमचा अधिकार संपला, तुम्ही काय दोन घ्याच्यात घ्या, ये घ्याच्या ये, म्हणजे आमच्या मनानं आता वेळ झालेली आहे। लोकांचा प्रतिसाद राहावा आपल्याला, काही काही माणसं म्हणतात आता जरासं तसं ना, थोड्या वेळ थांबा आणि नंतर तुमचं तुम्हाला आहे 2 वाजेपर्यंत मोकळ्या चर्चा बरोबर आहे का? म्हणून सज्जन मायबापा तुम्हाला विनंती, सगळ्यांनी आरती होजेपर्यंत थांबा, चाल ऐका आणि महाराजाचं असणार आपलं जीवन संपन्न करून घ्या। मितूपणा सोडा, नम्रता दयामध्ये घ्या, आणि ही नम्रता तुमच्या सहित माझ्याही अंतकरणात यावं एवढीच या सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या चरणी समर्पित करून सेवेला येतच पूर्ण विराम। गुरुराज।